नमस्कार मंडळी, बाहेर मस्त असा पाऊस पडतोय आणि स्वीटकॉर्नचा सीझन सुद्धा चालू आहे. तर मग काहीतरी चटपटीत असं व्हायलाच पाहिजे, म्हणूनच मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे स्वीटकॉर्नच्या 4 अशा स्ट्रीट स्टाईल चटपटीत रेसिपीज, ज्या अगदी मोठ्यांच्याच काय लहानांच्या सुद्धा खूप आवडीच्या आहेत. चला तर मग अजिबात वेळ न घालवता छान अशा चटपटीत रेसिपीला सुरुवात करूयात. त्यासाठी एका कढईमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. हे मीठ चांगलं मिक्स करून पाण्यामध्ये विरघळून घ्यायचं. हे पाणी गरम करायला ठेवायच्या अगोदर मी 4 कप स्वीटकॉर्न छान असे सोलून घेतलेले होते. या पाण्याला आता उकळी आली की सोलून घेतलेले स्वीटकॉर्न जे आहेत ते पाण्यामध्ये घालून घ्यायचे. पाणी घेतानाच हे एवढं घ्यायचं की जेणेकरून तुमचे जे स्वीटकॉर्न आहेत ते व्यवस्थित असे बुडले जातील. हे स्वीटकॉर्न व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आणि याला उकळी आली की 4 ते 5 मिनिट हे चांगलं उकळून घ्यायचं. 4 ते 5 मिनिटामध्ये हे व्यवस्थित असे शिजले जातात. हे शिजलेले स्वीटकॉर्न आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत, पण त्या अगोदर व्यवस्थित शिजलेत का हे आपण चेक करूयात. बघू शकता स्वीटकॉर्न अगदी 4 ते 5 मिनिटांमध्येच व्यवस्थित असे शिजले गेलेले आहेत. आता हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. यामधलं पाणी छान असं निथळून घ्यायचं आणि मगच हे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं. या उकडून घेतलेल्या स्वीटकॉर्नपासून पुढे 4 असे चटपटीत पदार्थ बनवणार आहोत. चला मग या शिजवून घेतलेल्या स्वीटकॉर्नपैकी पहिला प्रकार बनवायला घेऊयात. तो म्हणजे लहान मुलांच्या आवडीचा चीज बटर स्वीटकॉर्न. पॅनमध्ये 1 कप स्वीटकॉर्न घ्यायचं. त्यामध्ये 1/2 चमचा बटर घालायचं, 1/2 चमचा काळी मिरी पूड घालायची, 1/2 चमचा ऑरिगॅनो किंवा पिझ्झा सीझनिंग जे असतं ते घातलं तरी सुद्धा चालेल, किंवा मिक्स हर्ब्स येतात ते सुद्धा घातलं तरी सुद्धा चालतील. त्यानंतर अगदी चिमूटभर मीठ घालायचं. मीठ आपण स्वीटकॉर्न शिजवताना सुद्धा घातलेलं आहे त्यामुळे बेताने घाला. आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं. हे छान असं मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये 2 चमचे किसलेलं चीज घालायचं. हे चीज सगळ्या स्वीटकॉर्नला लागेपर्यंत छान असं मिनिटभर मिक्स करत राहायचं. अशा प्रकारे लहान मुलांच्या सगळ्यात आवडीचा फ्लेवर आपला तयार झालेला आहे, तो म्हणजे चीज बटर स्वीटकॉर्न. आता छान अशा पेपरच्या ग्लासमध्ये सर्व करूया. वरून सुद्धा थोडंसं किसून घेतलेलं चीज घालायचं. त्यावरती अगदी थोडंसं ऑरिगॅनो सुद्धा घालून घ्यायचं. अशा प्रकारे लहान मुलांचा सर्वात आवडीचा स्वीटकॉर्नचा चीज बटर फ्लेवर तयार आहे. तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा, लहान मुलांना नक्की आवडेल. लहानांच्या आवडीचा तर प्रकार बनवून झाला, पण मोठे म्हणतील की आम्ही काय केलं आहे, आम्हाला कधी मिळणार. चला मग आता मोठ्यांच्या आवडीचा मस्त मसाला स्वीटकॉर्न चाट बनवायला घेऊयात. त्याच पॅनमध्ये मी 1 कप स्वीटकॉर्न घेतलेले आहे. त्यामध्ये 1/2 चमचा बटर घालायचं, त्यानंतर अगदी 1/2 चमचा लाल तिखट घालायचं, किंवा इथं तुम्ही रेड चिली फ्लेक्स घातलेत तरीसुद्धा चालतील. त्यानंतर 1/2 चमचा चाट मसाला घालायचा, चिमूटभर मीठ घालायचं, बारीक चिरलेला कांदा 2 चमचे, बारीक चिरलेलं टोमॅटो 2 चमचे आणि बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा 2 चमचे घालायचं. आणि हे सगळं मिश्रण व्यवस्थित असं मिनिटभर परतून घ्यायचं. छान असं परतून झाल्यानंतर यामध्ये 1 चमचा लिंबाचा रस घालायचा आणि पुन्हा फक्त मिक्स करून घ्यायचं. अशा प्रकारे तयार झाला आपला छान चटपटीत चवीचा मसाला स्वीटकॉर्न. पेपर ग्लासमध्ये सर्व करायचं आणि मस्त गरमागरम वाफाळलेलं हे असंच खाऊन घ्यायचं. चवीला खूप सुंदर लागतं, तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा. वरती सजावटीसाठी मी कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर घालून घेतलेला आहे. चला आता तिसरा प्रकार बघूयात, तो म्हणजे पेरी पेरी स्वीटकॉर्न. एका पॅनमध्ये 1 कप स्वीटकॉर्न घेतलं, त्यामध्ये अगदी 1/2 चमचा बटर घालायचं, त्यामध्ये 1 चमचा पेरी पेरी मसाला घालायचा, अगदी चिमूटभर मीठ घालायचं, 1 चमचा लिंबाचा रस घालायचा आणि हे मिनिटभरासाठी छान असं परतून घ्यायचं. पेरी पेरी मसाला कोणत्याही किराणाच्या दुकानामध्ये अगदी सहज उपलब्ध असतो, तिथून तुम्ही घेऊ शकता. हे बटर छान असं मेल्ट होईपर्यंत मिक्स करत राहायचं, गॅसची फ्लेम बंद करायची. तयार झाला पेरी पेरी फ्लेवरचा कॉर्न चाट. मस्त असं पेपर ग्लासमध्ये सर्व करायचं आणि गरमागरम वाफाळलेलंच खाऊन घ्यायचं. हा थोडा वेगळा फ्लेवर आहे. वरून थोडासा पेरी पेरी मसाला मी भुरभुरत आहे. चवीला अगदी अप्रतिम लागतं, नक्की ट्राय करून बघा. चला आता चौथा प्रकार बनवायला घेऊयात, तो म्हणजे शेजवान फ्लेवर. पर्सनली मला हा फ्लेवर जास्त आवडतो. बाहेर मस्त पाऊस पडत असताना शेजवान फ्लेवरचे चटपटीत कॉर्न चाट जर मिळाला तर आहा हा हा.
सुख जे म्हणतात ना ते यालाच. एका पॅनमध्ये उकडून घेतलेले स्वीटकॉर्न घेतले, त्यामध्ये अर्धा चमचा बटर घालायचं. एक हिरवी मिरची एकदम बारीक चिरून घेतलेली आहे, ती हिरवी मिरची घातली. त्यानंतर 2 चमचे बारीक चिरलेला कांदा घालायचा, 1 चमचा शेजवान सॉस घालायचा आणि अगदी चिमूटभर मीठ घालायचं. आणि हे मिश्रण मिनिटभरासाठी छान असं मिक्स करून घ्यायचं. या बटर आणि शेजवान सॉसचा काय वास सुटलेला आहे, तोंडाला पाणी सुटले. त्यानंतर अगदी 2 चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, जस्ट फक्त मिक्स करून घ्यायचं. तयार झालं शेजवान फ्लेवरचा कॉर्न चाट. मस्त असं पेपर ग्लासमध्ये वाफाळलेलं सर्व करायचं. अशा प्रकारे आपण स्वीटकॉर्नपासून 4 प्रकारचे स्ट्रीट स्टाईल स्वीटकॉर्न चाट बनवले. तुम्हाला हे 4ही प्रकार कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा. आवडले असतील तर लाईक करायला अजिबात विसरू नका. अशाच मस्त चटपटीत रेसिपीज बघण्यासाठी प्रियंका घरमळकर या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. Facebook, Instagram वरती फॉलोसुद्धा करा. थँक्यू.